बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी आरक्षण सोडत कार्यक्रम आज नगर परिषद कार्यालयात जाहीर करण्यात आला। ही आरक्षण सोडत पीठासीन अधिकारी, भूसंपादन विभागाचे अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी ही सोडत जाहीर केली आहे। कोपरगाव शहराची हद्दवाढ झालेल्या भागाचे प्रभाग एक होऊन नवीन प्रभाग निर्माण झाल्यामुळे पुढील सर्व प्रभाग एक क्रमाने पुढे वाढला आहे। तर एक प्रभाग नवीन निर्माण झाल्याने एकूण 15 प्रभाग निर्माण झाले असून 9 प्रभाग सर्वसाधारण प्रभागासाठी तर 6 प्रभाग आरक्षित असणार आहेत। यामध्ये जातीनिहाय लोकसंख्येच्या आधारे प्रभाग क्रमांक 2, 8, 9, 11, 15 हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी तर प्रभाग क्रमांक 5 अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असणार आहे। तर एकूण 15 प्रभागात 15 जागा महिलांसाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे। त्या 30 सदस्यांपैकी अनुसूचित जातीकरिता 5 असून अनुसूचित जमातीकरिता 1 आणि आपले उरलेली जी काही जे आरक्षण हे आहे ते खुले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला महिलांकरिता आपल्याला आरक्षण ठेवायचे होते, त्यापैकी 29 सदस्यांपैकी आपले 15 जे जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित ठेवायच्या होत्या। त्यापैकी सर्वसाधारणच्या 12 जागा बाय डिफॉल्ट महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। उर्वरित जे काही 5 अनुसूचित जातीचे जे काही सदस्य होते त्याच्यापैकी 3 आपल्याला महिलांसाठी जागा आरक्षित ठेवायच्या होत्या। त्या सोडतीचा कार्यक्रम माननीय उपजिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेला आहे। यामध्ये अनुसूचित जातीकरिता आपले 3 प्रभाग आरक्षित केलेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 अ, नंतर प्रभाग क्रमांक 8 अ आणि प्रभाग क्रमांक 11 अ हे महिलांसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यामधील सर्वसाधारण जे काही सीट आहे ते खुले झालेलं आहे। शेवगाव तालुक्यातील वरूर येथे सचिन थोरात यांनी वरूर गावासाठी 100 पेक्षा अधिक वृक्षांचे रोपटे वृक्षमित्र समूहाला भेट दिलेत। वृक्षमित्र समूहाच्या सदस्यांनी यावेळी एकत्र येत श्रमदानातून ही झाडे लावली आहेत। मागील वर्षापासून हा वृक्ष संवर्धनाचा उपक्रम सुरू आहे। वरूर येथील वृक्षमित्रांचा हा उपक्रम सुरू असून त्यांनी लावलेला वृक्ष आज मोठ्या संख्येने बहरताना दिसतात। काल झालेल्या पावसामुळे आज या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याचं वृक्षमित्र समूहाकडून सांगण्यात आलंय। जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील मळई वस्ती येथील अंगणवाडीमध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार रोहित पवार यांच्या शुभहस्ते अंगणवाड्यांना साहित्यांचं वितरण करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सूर्यकांत मोरे, माजी सरपंच संतोष निगुडे, शंकर शेठ गदादे, प्रवीण निगुडे यांच्यासह अंगणवाडीचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दुपारी कोपरगावमध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय युवा मोर्चाच्या वतीनं केंद्र सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्यानं तसंच केंद्र सरकारने 8 वर्षात अनेक विकास कामे केल्यानं भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात सरकारच्या 8 वर्ष पूर्तीनिमित्तानं विकास तीर्थ बाईक रॅलीचं फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आली होती। त्यातच अज्ञात नावाने काही ठिकाणी भकास रॅली नावानं फलक लावण्यात आल्यानं शहरात चर्चेचा विषय रंगलाय। त्या फलकांवर विकास पाहायचा असेल तर पेट्रोल पंपावर जावं, तसेच विकास गॅस सिलेंडरच्या किमतीत पाहावे असे खिल्ली उडवणारे फलक वाचून नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली होती। तसेच फलकांवर नाव नसल्याने तर गमतीनं नागरिक रॅली कोणती समजावी असं हास्यानं बोलताना दिसत होते। तर या फलकांवरून अनेक नागरिकांना प्रश्न विचारून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे येऊन कोणीही बोलण्यास तयार नाही यावरून नागरिकांची मानसिकता कळून येते। कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर 7 ऑक्टोबर 2021 पासून साईबाबा समाधी मंदिर खुले झाल्यापासून 240 दिवसात 65 लाख भाविकांनी दर्शन घेत साईबाबांच्या झोळीत तब्बल 207,18,76,500 रुपयांचं दान दिलंय। या दानातून भाविकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून त्यासाठी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनात यांनी घेतलेल्या पुढाकाराचे हे भाविकांमधून स्वागत होतंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे।
मनात आमच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभू दे. आमदार संग्राम भैया जगताप आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेश भाऊ बनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अहमदनगर शहर. जिव्हाळा जपणारे आमदार संग्राम भैया जगताप आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पैलवान अफजल शेठ शेख तसेच पैलवान अफजल शेठ शेख मित्र मंडळ अहमदनगर. एक हक्काचं आणि विश्वासाचं नाव अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ओंकार एकाडे, हॉटेल राज पॅलेस, टिळक रोड, अहमदनगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. सन 2021-22 गळीत हंगामात मुळात ज्ञानेश्वर साखर कारखान्यासमोर कार्यक्षेत्रातील ऊस गळीताचं मोठं आव्हान होतं. तालुक्यात ऊसाचं क्षेत्र मोठं असल्याने सर्व ऊसाचं गाळप करण्यासाठी कारखान्याची यंत्रणा काम करत होते. परंतु गळीताच्या शेवटच्या टप्प्यात शिल्लक ऊस राहिला का या भीतीपोटी शेतकरी धास्तावले होते. पण कारखाना व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी यांच्या कठोर परिश्रमामुळे तालुक्यातील ऊसाचं यशस्वी गाळप झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय शेंडी भंडारदारा डॅम यांच्या वतीनं आयोजित पर्यावरण जनजागृती आणि स्वच्छता सप्ताहानिमित्त आज चौथ्या दिवशी नियोजित वेळेनुसार भंडारदारा धरण परिसर गेट येथे परिसर स्वच्छता करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण आणि अहमदनगर जिल्ह्याची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदारा धरण परिसर येथे अगणित पडलेला प्लास्टिक कचरा उचलून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली आहे. या ठिकाणी पावसाळ्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येनं पर्यटक येत असतात आणि आपल्याजवळ असलेला खाऊचा कचरा टाकून जातात, त्यामुळे पाणी दूषित होऊन बरेचसे जलचर मृत्यूमुखी पडतात. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला बाधा निर्माण होते, त्यामुळे हा उपक्रम राबवल्याचं सांगण्यात आलंय. संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. आज सोमवार दिनांक 13 जून पासून शाळांची घंटा वाजणार आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी 15 जूनला शाळेत येणार आहेत, मात्र शैक्षणिक वर्षाचा आरंभ 13 जून पासूनच करण्याचं सूचित करण्यात आलंय. पाथर्डी येथील एका सराईतावर पाथर्डी पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्ती, वाळू माफिया, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 कलम 3(2) MPDA प्रमाणे कारवाई केली आहे. दरम्यान अहमदनगरच्या पोलीस पथकानं त्याचा शोध घेऊन लातूर येथून जेरबंद करत त्याची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या 8 दिवसांपासून डिझेलच्या पुरवठ्यात 30% घट झाली आहे. हीच स्थिती राहिल्यास आगामी 3 ते 4 दिवसात सर्वत्रच डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत असोसिएशनची तातडीची बैठक झाली असून या बैठकीत केंद्र सरकारला पत्र लिहून 100% डिझेलचा पुरवठा करावा अशी मागणी करणार असल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष चारुदत्त पवार यांनी दिली आहे. या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.